अभिराज अजित पटेल राहणार की नाही तालुका कणकवली जिल्हा कोल्हापूर. मी आज तुम्हाला सोयाबीनची जैविक बीज प्रक्रिया करून दाखवणार आहे. सुरुवातीला आपण ट्रायकोडर्मा जो 1 किलो बियाण्यासाठी 10 मिली वापरणार आहे आपण. हा पी एस बी रायझोबियम आहे, हा पण आपण 1 किलोसाठी 10 मिली वापरणार आहोत. आपण दोन्ही काठीला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता मी एक अर्धा पाऊण तासासाठी तसंच सोपत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पेरणीसाठी हे बियाणं वापरणार आहे. आता पण मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सोकलेलं आहे बी, आपण आता हे बी पेरणी करणार आहोत आणि हे ट्रायकोडर्मा आणि पी एस बी रायझोबियम वापरल्यामुळे जमिनीतली बुरशी असू दे किंवा मर लागणे हे प्रमाण कमी पूर्णपणे कमी होतं आणि आपली जी युरिया म्हणजे किंवा रासायनिक लागवड जी आहेत त्याची 10 ते 15% प्रमाणे बचत होते. तुम्ही पण ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी करावी. धन्यवाद.